नमस्कार माझ्या छोट्या छोट्या बालमित्रांनो ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला प्रामाणिक लाकूड तोड्याची मराठी बोधकथा सांगणार आहे खूप छान अशी बोतकथा आहे तर व्हिडिओला स्किप करू नका बर का लक्षपूर्वक गोष्ट ऐका एका गावात एक लाकूड तोड्या राहत होता एक दिवशी दुपारी लाकूड तोडण्यासाठी नदीवर एक मोठं झाडू तिथं गेला असताना त्याची अचानक कुराड पाण्यात पडते लाकूडतोड्याकड तोड्याकड एकच कुराड असते आणि नेमकी तीच कुराड तो गमावतो त्याच्याजवळ दुसरी कुराड विकत घेण्यासाठी पैसे पण पुरेसे नसतात तो बसतो आणि रडू लागतो नदी, लाग नदी उर्फ सरिता देवी त्याचे रडणे ऐकते ती त्याच्या समोर प्रकट होते आणि विचारते कार रे का रडत आहेस तू लाकूड तोड्या सरिता देवीला गमवलेल्या कुराडीबद्दल सांगतो सरिता देवी अदृश्य होते नदीतून परत येते तेव्हा तिच्या हातात सोन्याची कुराड असते ती लाकूड तोड्याला दाखवते लाकूड तोड्या नम्रपणे म्हणतो देवी ही माझी कुराड नाही मग देवी त्याला चांदीची कुराड दाखवते पुन्हा तो नकारार्थी मांडव लावतो आणि म्हणतो हे देखील नाही नंतर देवी त्याला लोखंडाची कुराड दाखवते ठाकूर तोड्या म्हणतो हो हीच माझी कुराड आहे माता देवी म्हणते तुझा प्रामाणिकपणा मला आवडला या तीनही कुराडी तुलाच ठेव हो। माझा मुला प्रामाणिकपणा मोठाच बक्षीस मिळून देतो तात्पर्य बघा गोष्टीच नेहमी खरे बोलावे गोष्ट आवडली असेल तर चॅनलला व्हिडिओला लाईक व ला, 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 शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा バイバイ。